प्रिय भाई बहनों, आज की रोटी के घर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्ता जी मधुर नाम से सब प्रेम नमस्कार। आज के दिन 21 जनवरी 2024 रविवार जय कमावले के लिए आगे आधा माने सर्व मरुण जाने मनुन किस्ता मते सर्व जीवित के लिए आ जाई। पहली करिंदकर 15:22 देवाने अपने स्वत छा प्रति में ते आदम आणि के हेवाला निर्माण केले। देव आला आणि दिवसातील तंडित त्यांना भेट दिली, परंतु आदम देवाची प्रेमाची मगान सहभागिता पुढे चालू ठेवत नव्हता। आदम आणि हेवने निश्चित फल काढले आणि पाप केले। त्यांनी देवाचे वचन पाळले नाही, पण त्याऐवजी सैतानाला पाहिले आणि देवाविरुद्ध परिणामी ते आदेन बागेतून केले होते। आदामधून सैतानाने वर्चस्व आणि अधिकार दिला आणि या जगाचा राजा बनला। पाप कसे प्रभावित आहे? पवित्र शास्त्र सांगते, तुमच्या पापासून तुमचा देव परमेश्वर आहे। तुमच्या पापाने तुमच्या विषयीची ऐकले नाही, येसाया 53:2। परमेश्वर आदाम हव्वा आणि संपूर्ण माणुसकीला सोडून देईल। दोन्ही माणसाने आणि देवदूताने देवाविरुद्ध पाप केले, पण देवदूत देवाची कृपा पूर्ण करीत नव्हता आणि त्यांना आणखी एक संधी मिळाली नाही। जूड 1:14, पण प्रभूच्या दृष्टीने म्हातारे झाले आणि त्याने मनुष्याला दुसरी संधी दिली। पहिल्या आदामने हरवलेला सर्व पुनर्शत करण्यासाठी प्रभू येशूला पृथ्वीवर आले। गत सेमिनाच्या बागेत त्याने राग दिला आणि त्यांच्या गाव मुले रक्ताच्या मकान थेंबसारखे बनले। एदेन बागेत हरवलेला सर्वजन पुनरुस्थान करण्यासाठी आशा, दुःख आणि वेदना माध्यमातून तो गेला। त्याने आपल्या पापाची क्षमा करण्यास वदनस्थभावर आपला जीव सोडला। तरुणाचा आनंद घेण्यासाठी पुनरुस्थान करणे आणि देवाबरोबर सहभागिता पूर्वाधार्थ करणे, कारण मनुष्याचे मृत्यूनंतर मनुष्याच्या मिलाव्या त्या महिनाचा मृत्यू झाला। कारण आदामने सर्व मरून जावे म्हणून ख्रिस्तामध्ये सर्व जीवित केले जाईल, पण प्रत्येक स्वतःच्या क्रमाने ख्रिस्त पहिल्यांदा जायाशी ख्रिस्ताच्या येत्या। 1 करिंदकर 15:21-23 ख्रिस्त येशूमध्ये आदामची हरवलेल्या गुन्हेगारीने प्रभूने पुन्हा एकदा आम्हाला मिळाली कृपा करून पश्चाताप केला आहे, म्हणून आपण गमावलेला सर्व पुन्हा प्राप्त होईल। देवाची मुले, आपण आपल्या अंतकरणात येशूवर लक्ष केंद्रित करू नये, तर केवळ देवाबरोबर तुमच्या नातेसंबंध पुन्हा कधीही बराबूत करू शकणार नाही। पुढील ध्यानासाठी पद्य आणि असे लिहिले आहे, पहिला मनुष्य आदम एक जीवित झाला, शेवटचा आदम एक जीवन देणारे आत्मा बनला। 1 करिंदकर 15:45 दिवसासाठी बायबल वचन सकाळी निर्गम 1:2-3, संध्याकाळी मॅथ्यू 14:1-21। धन्यवाद।